राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओची ट्रॅक्टर ट्रॉलीला भीषण धडक स्कॉर्पिओचा चक्काचूर पाच वर्षाच्या मुलासह सहा जण जखमी दोघांची प्रकृती गंभीर कराड तालुक्यातील अटके हद्दीत झाला अपघात भीषण धडकेने ट्रॅक्टर ट्रॉली नाल्यात पलटी घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर लेनवर कराड तालुक्यातील अटके हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ समोरून चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात धडकली ही धडक एवढी जोरात होती की ट्रॉली ट्रॅक्टर नाल्यात घुसून पलटी झाला तर स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला या अपघातात पुढील सीटवर बसलेले चालक व एक महिला दोघेजण गंभीर जखमी झाले तर इतर चार जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइनचे कुमार नायकल विकास पाटील नितीन वीरकर श्रीधर झाकले आदित्य आडके घटनास्थळी दाखल झाले तसेच सूरज देवकर हे रुग्णवाहिकेसह तात्काळ दाखल झाले व त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले त्यानंतर हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी तसेच कराड तालुका पोलीस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावर वाहतूक सुरळीत केली एसपीओरिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड